नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल तर बेठन ठणीत असेल अशी मी आशा करते. तर दिवाळीला आपण सगळंच घर सजवत असतो, पण माझ्या घरातला माझा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे किचन. तर त्याला मी अगदी छान डेकोरेट केलेलं आहे. तर हे बिफोर आहे, म्हणजे अशी अवस्था होती किचनची, टापटीपच आहे सगळं, किचन वगैरे क्लीन करून झालेलं. तर या पद्धतीने असं काहीसं होतं सगळीकडे. तर म्हणतं याला आपण काहीतरी छान लुक देऊया, म्हणजे एकदम छान दिवाळी वाईब्स आपल्या किचनमध्ये जाणवतील. त्यासाठी मी मिशोवरनं काही गोष्टी मागवलेल्या आहे, आधी आपण त्या बघूया. आणि या वस्तूंचा वापर करून मी माझं किचन कसं डेकोरेट केलं ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे फेअरी स्ट्रिंग लाईट आहेत. हे लाईट मला 125 4 मिळालेले आहेत आणि क्वालिटी छान आलेली आहेत. कंटिन्यू चालू ठेवलं तर सेल लवकर डाऊन होतात, हा याचा एक मायनस पॉईंट आहे. पण जेव्हा आपल्याला काम असेल, जसं की सणावाराच्या दिवशी, त्या दिवशी जर आपण सुरू केलं ना तर ओके आहे, हे वर्षभरही चालतात. तर 125 हे मी घेतलेलं. याची प्राईस कमी जास्त होत असते, त्यामुळे आता सेम प्राईजला आहेत की नाही माहीत नाही. मी बाजूला फोटो टाकतेच आहे. हे वेस होतं, मेटल वेस. तर हे आधी पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तर याला मी अजून डेकोरेट वगैरे करून घेणार आहे, म्हणून मी याला अजून कुठे ठेवायचं ते ठरवलेलं नव्हतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेलच की मी याला कसं डेकोरेट केलेलं आहे आणि कुठे त्याला ठेवणार आहे. नेक्स्ट, हे मी आयडॉल्स मागवलेले होते, बुद्ध आयडॉल्स. तर हे 4 मला 165 मिळालेले आहे. बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो आणि एक असं फक्त शांत बसून राहा, असे हे 4. तर याचे किचनमध्ये का ठेवावं असं काही त्याच्या मागे काही सायन्स किंवा असं लॉ वगैरे काही नाही आहे. जस्ट मला एक डेकोर म्हणून ते हवे होते. पण माझ्या मनात एक विचार आला की आपण जर स्वयंपाक करताना हाच विचार मनात ठेवला की वाईट विचार नाही करायचा, वाईट नाही बोलायचं, वाईट नाही बघायचं, तर अजून आपलं जे जेवण आहे ते अजून रुचकर बनेल. तर त्यासाठी हे मागवलेले मी आहेत. मी कुठे ठेवले तेही सांगते. पुढे हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स, सॉरी आर्टिफिशियल मी प्लांट्स मागवलेले होते छोटे छोटे. तर हे प्लांट्स मला काहीतरी 100 रुपयाला 5 मिळालेले. मार्केटला याचीच प्राईस खूप जास्त आहे. लकीली मला हे जो महासेल सुरू आहे ना मिशोचा, त्याच्यावर 100 रुपयाला 5 मिळाले. मनात धाकधूक होती की चांगले येतील की नाही, पण क्वालिटी वाईज एकदम छान आलेले आहेत. आणि याच्यामध्ये असं आहे की जर ऑनलाईन पेमेंट केलं ना तर डिस्काउंट जास्त मिळतं. तर मी याचं ऑनलाईन पेमेंट केलं होतं. हे काहीतरी 127 होते, तर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर 100 मिळालेले आहे. तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी केलं असतं, म्हणजे मी कॅश ऑन डिलिव्हरी केलं असतं तर मला ते 127 मिळालेले असते. तर हा फरक आहे. हे असं बाहेरही निघतं, खाली त्यांनी असं थर्माकॉलसारखं लावलेलं आहे. सिमेंटचं वगैरे ते पॅक नाही, तुम्ही काढू शकता, वॉश वगैरे ते करू शकतात. आणि त्याची क्वालिटी छान आलेली आहे 100 रुपयात. अजून काय हवं तर 5 हे मस्त प्लांट्स मिळाले. त्याच्यानंतर ही लाईटिंग मी मागवली. ॲक्च्युली ही लाईटिंग मला किचनसाठी प्लस घरासाठी अशी हवी होती. सध्या तरी मी याचा वापर किचनमध्ये करते. 265 ही लाईटिंग मला मिळालेली आहे. क्वालिटी एक नंबर आहे याची. आणि जर आपलं वापरणं व्यवस्थित असेल तर ही जी लाईटिंग आहे ती पुढच्या वर्षीसुद्धा दिवाळीत कामात येईल अशी याची क्वालिटी आलेली आहे. आपल्या वापरण्यावर आहे की आपण त्याला कसं ऑपरेट करतो. छान त्याला ॲडॅप्टर पण आलेलं आहे, म्हणजे चेंज वगैरे करण्यासाठीचं. आणि त्याचे जे पानं आहेत आर्टिफिशियल, त्याला वेल जो आलेला आहे तो पण छान आहे. प्लास्टिकच्या, नवीन प्लास्टिकचा जो स्मेल असतो खिळण्यांसारखा येत होता त्याचा, म्हणून मला त्याचा स्मेल, वास घेण्याचा मोह आवरला गेला नाही. नंतर सगळ्यात जास्त जर मला आजच्या या हॉलमधली आवडती वस्तू कुठली असेल तर हे स्टँड आहे. ॲक्च्युली हे ना मेकअप जे प्रोडक्ट असतात ना ते ठेवण्याचं स्टँड आहे. पण ते बघितल्यानंतर मी असंच प्रोडक्ट बघत होती आणि तेव्हा मला ट्यूब पेटली की याचं आपण आपल्या बेडरूम किंवा इतर ठिकाणी वापर करण्यापेक्षा किचनमध्ये याचा काय वापर करू शकतो. तर म्हणून मग मी, माझ्या डोक्यात आयडिया आली आणि मी हे ऑर्डर केलेलं आहे. तर 610 रुपयाला हे मला मिळालेलं आहे. क्वालिटी एक नंबर आहेत. हे जे रॉड तुम्हाला दिसत आहेत ना पिंजऱ्यासारखे उभ्या काठ्यांसारखं, इतकी क्वालिटी त्याची बेस्ट आहे. खूप जाड क्वालिटी आहे. वरती जो क्रिस्टल दिलेला आहे ना तो पण रफ अँड टफ क्वालिटीचा आहे. त्याच्यावर ठेवण्यासाठी ज्या प्लेट्स दिलेल्या आहेत त्या पण खूप सुंदर आहे. तर यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकतात. इनकेस जर मी लिंक द्यायचं विसरली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात. पुढे हे जे काही भांडे घेतले होते याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता 1-2 दिवसापूर्वी. तर हे मला 70 रुपयाला मार्केटला मिळालेले.
माझ्याकडे आधी फक्त जातं आणि चूल होता आणि खापर होती, तर मला पूर्ण सेट मिळेल किंवा मिळावा अशी काही अपेक्षा नव्हती. जस्ट त्या दिवशी संध्याकाळी दिवे वगैरे घ्यायला गेलो आणि ते दिवे घेताना मला दिसलं, ते प्राईज विचारले, मला वाटलं की 300-400 असेल, पण ते फक्त 70 रुपयाला मिळालं. मग मी घेऊन घेतलं आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासोबत आलेल्या आहे की पाटा, वरवंटा, जातं, बादली, माठ, चूल, 2 कढई, प्लेट आणि भरपूर अशा गोष्टी आलेल्या आहेत. ग्लास पण आलेला आहे बहुतेक, नाही चमचा आला आहे, सॉरी चमचा, त्याच्यावरचं झाकण, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्याबरोबर आलेल्या आहेत. आणि आता हे कुठे ठेवायचं, तर मी आता पूर्ण जे किचन आहे ते डेकोरेट करायला घेते आहे आणि एक एक तुम्हाला दाखवते की ईच अँड एव्हरी जो कॉर्नर आहे किचनचा तो मी कुठल्या पद्धतीने डेकोरेट करते. तर समोर तुम्हाला ही बॉटल दिसते आहे, तर ही वाईन बॉटल आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर जे फेरी स्ट्रिंग लाईट मी ऑर्डर केलेले होते त्यातलाच एक स्ट्रिंग लाईट काढला आणि तो आतमध्ये टाकला आणि वरती ही स्ट्रिंग लाईट मी बंद करून दिली. मेजरमेंट अगदी बरोबर होतं, अंदाजपणचे तुम्ही ही बॉटल मागवली आणि तो स्ट्रिंग लाईट चा जो वरचा जो सॉकेट असतो तो त्याच्यात बरोबर फिट होतो, असं नाही लूज वगैरे बसेल नाही. पुढे याचा जो लुक आहे ना तो खूप वेगळा दिसतो आणि इतका अट्रॅक्टिव्ह दिसतो की अगदी त्या बॉटलच्या प्रेमात पडावं लागतं, इतकी सुंदर ती बॉटल दिसते. तर हा जो वरचा कडप्पा आहे किचन ओट्यावर दिलेला, आता हे माझं रेंटचं घर आहे, ज्यांना माहिती असेल त्यांना, त्यांच्यासाठी नाही पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते. तर हा कप्पा मी आधी साधाच एक छोटंसं मटकं ठेवलेलं होतं आणि जो आधीचा चूल आणि जातं होतं ते ठेवलेलं होतं, पण आता ते मी बाजूला ठेवलं. आणि हे जे सगळे छोटी छोटी खेळणी भांडी आणलेली आहेत मी मातीची, तर ती इथं ठेवलेली आहेत. आणि ही जी स्ट्रिंग लाईटची बॉटल मी बनवलेली, तर पा त्याचा लुक इतका सुंदर दिसतो ना. आता मी तुम्हाला लाईटमध्ये दाखवते आहे म्हणून ओरिजिनल लुक दिसणार नाही, पण जेव्हा मी पूर्ण टूर अंधारातली दाखवलेली आहे पुढे, तेव्हा बघा जो काही लुक आहे ना तो इतका सुंदर दिसतो या बॉटलचा, एक वेगळीच रोशनाई त्या बॉटलमुळे येते आणि एकदम सोपं डी आय वाय आहे आपलं हे, म्हणजे अगदी 5 मिनटात हे डी आय वाय होतं. फक्त ही वाईनची बॉटल मिळवण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, कारण इझिली ती बॉटल आपल्यासारख्यांना मिळत नाही. आता हा कडप्पा तर इतका मस्त असं डेकोरेट करून झालेला आहे आणि बघू शकतात भांडे अगदी व्यवस्थित लावले गेलेले सगळे, आणि तेवढा जो कडप्पा आहे तो मस्त असा कवर झाला. आत्ता म्हटलं की हा कडप्पा कवर झाला आहे तर याच्या खाली काहीतरी करावं म्हणून आता ती जी रॅक आहे ही रॅक मी मागच्या वर्षी घेतलेली होती स्टीलची, छान आहे ही रॅक, पण त्याच्यावर सध्या मी एकच वस्तू ठेवत होते आणि दुसरं काही मला अट्रॅक्टिव्ह ठेवता येत नव्हतं, तर ती मला टाकून नाही द्यायचं आहे, तिचा उपयोग मी दुसऱ्या ठिकाणी करणार आहे. आणि जी मी आता गोल्डन रॅक मागवलेली आहे क्रिस्टलवाली, अशी पिंजऱ्यासारखी दिसते ती, तर तो किचनमधला माझा जो छोटासा पिंजरा आहे तो मी तिथे ठेवला आणि अगदी छोटीशा जागेमध्ये हे बसतं आहे. नंतर आर्टिफिशियल प्लांट मागवलेले आहेत ते तिथे ठेवलं आणि जे बुद्धाचे आयडॉल्स मागवलेले होते ते चारीचे चारी मी इथे ठेवून देते आहे वरती, म्हणजे किचनला एक वेगळा लुक मिळतो, पाहताना भारी वाटतं, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी मिळते. त्याच्यानंतर आपण कंटाळा येत असेल किचनमध्ये काम करण्याचा किंवा थकून आले असाल, तर अशा वेळेस ना असं काहीतरी आपल्या किचनमध्ये असलं ना तर माइंड एकदम फ्रेश होऊन जातं आणि दिवाळीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. म्हणून मी हा विचार करून हे असं मागवलेलं की जेणेकरून हा जो कॉर्नर आहे तो एकदम छान दिसेल, किंवा ते बुद्धाचे आयडॉल्स ठेवलेले आहेत ते पाहून मनाला एक पॉझिटिव्हिटी मिळेल आणि एक तरतरी येईल. त्याच्यानंतर हा एक ट्रे आहे तो मी डीमार्टमधून काहीतरी 40 रुपयाला घेतलेला आहे इकडचा कॉर्नर डेकोरेट करण्यासाठी, आणि ह्यावेळेस तेलाच्या बॉटल मी चेंज केलेल्या आहेत. तर हा पूर्ण सेट म्हणजे तेलाचा 2 कॉम्बो मला काहीतरी 215 मिळालेला आहे मिशोवरनं आणि ते मी ठेवलं. सध्या त्याच्यात तेल नाही टाकलं कारण त्या वॉश करायच्या राहिलेल्या आहेत, कुरिअर मला नुकतंच मिळालेलं होतं म्हणून. त्याच्यानंतर हे एक आर्टिफिशियल प्लांट जो आहे तो मी वरच्या बाजूला, म्हणजे जी दुसरी रॅक होती ना तर तिथे माझ्या आधीची तेलाची बॉटल होती प्लास्टिकची, ती जागा निघाली आता कारण तेल ह्या काचेच्या बॉटलमध्ये जाईल. मग तिथे मी एक छान मस्त असा फ्लॉवर प्लांट जो होता आर्टिफिशियल तो ठेवला. त्यानंतर किचनची जी खिडकी आहे त्याच्यावरती ती जी लाईटिंग मी दाखवली आधी तुम्हाला 265 रुपयाची मिशोवरनं घेतलेली, ती मी लावून दिलेली आहे. पूर्ण खिडकीला ह्यावेळेस कानाई लावली तर गॅस आणि किचनमध्ये अंतर जास्त नाही. भुसावळच्या घराला खिडकी दुसऱ्या बाजूला होती, डाव्या हाताला
गॅस ठेवलेला होता आणि उजव्या हाताला खिडकी होती, डिस्टन्स भरपूर होता गॅस आणि किचनमध्ये, म्हणून मी लाईटिंग पूर्ण खिडकीला लावलेली. पण आता तसं नाही म्हणून मग मी तेवढं वरचंच कॉर्नर फक्त डेकोरेट करून घेतलं. आत्ता फ्रीजचं पण मला थोडंसं काहीतरी चेंज हवं होतं, कारण टेस्ट तेच बघून कंटाळा पण येतो. आणि मग म्हटलं काय करू शकतो, तर हे तीन वॉल डेकोर म्हणजे वॉल हँगिंगसारखं आहे ते ड्रिंक इट अँड लव्हचं असं. तर हे मला 111 रुपयाला मिशोला मिळालेलं आहे आणि छोटीशी जागा होती, कारण जे मी हँडमेड बनवलेलं आहे होममेड फूड इज ऑलवेज गुडचं तेही मला टाकायचं नव्हतं, म्हणून मग म्हटलं नवीन लुक पण येईल आणि आपली वस्तू पण कचऱ्यात टाकायची वेळ येणार नाही असं काहीतरी आपण ऑर्डर करायला पाहिजे. आणि लकीली मला हे मिळालं. तर हे मी इथं या भिंतीवर का लावते, कारण सगळ्या ज्या पाट्या लागलेल्या आहेत ना किचनच्या त्या याच ठिकाणी अगदी भारी दिसतात, म्हणून मी या ठिकाणी लावून घेतलं. आणि याला 2A टेप ऑलरेडी लागून आलेला, तो मी घरी लावला असं नाही, तर तिकडनंच हे एकदम 111 मला वाटतं एकदम भारी अशी डील मला याची मिळालेली आहे. क्वालिटी एकदम छान आहे याची, वॉशेबल नाही म्हणता येणार, पण ओल्या कपड्याने आपण ते वरच्यावर पुसू शकतो, कारण मला असं वाटतं की ते थोडं पृष्ठ जाड पृष्ठ टाईपमध्ये आहे. तर या पद्धतीने हे एवढं डेकोरेट झालेलं. त्यानंतर फ्रीजचं वरचं जे आहे तिथे एक छोटंसं मी पिगी बँक ठेवलेलं होतं स्माइली, आता मला ते पण नको होतं थोडं वेगळं काहीतरी, तर हे मेटल वेस्ट मी घेतलेलं होतं आणि याला डेकोरेट करणं मला खूप गरजेचं वाटलं. असाही त्याचा सिम्पल लुक पण खूप छान आहे, पण अजून काहीतरी वेगळा लुक द्यायचा म्हणून जी मी लाईटिंग मागवलेली होती मोठी जी किचन ओटाच्या खिडकीच्या वर लावलेली, त्यातली एक ही माळ जी आहे वेल तो मी एक काढून घेतला, अगदी व्यवस्थित काढला जेणेकरून बाकीच्या लाईटिंगला काही इरिटेशन व्हायला नको म्हणून, आणि पूर्ण असं लावून घेतलेलं आहे. आता याला बॅलन्स कर म्हटलं, कारण ते बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे, असं काही डेकोर नसलं ना त्याच्यावर तर ते इझिली बॅलन्स होतं आहे, पण हे पानं वगैरे खाली लागलेत ना की ते इम्बॅलन्स होत होतं, त्याच्यामुळे त्याला मस्त असं बॅलन्स पण केलं आणि सगळ्या बाजूने वेलही लावून घेतलेलं आहे. आताच इतकं सुंदर दिसतं आहे ते, पण अजून माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली की याच्यावर जर आपण ही जी फेरी स्ट्रिंग लाईटिंग आहे ती जर लावली तर अजून लुक भारी दिसेल, म्हणून मग मी ही फेरी स्ट्रिंग लाईटिंग घेतली आणि तीसुद्धा पूर्ण अशी हा जो वेस आहे त्याला लावून घेतलेली आहे. याचा जो फायनल लुक आहे ना तो खूप सुंदर आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअल मला काय बनवून घ्यायचं होतं त्याचं. फक्त घेताना एवढंच नव्हतं की फक्त हा असाच असा ठेवायचा, जर तुमच्याकडे आयडियाज असतील ना तर त्या प्रत्यक्षात उतरवल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट मिळतो ना तो एक खूप मनाला असा सॅटिस्फॅक्शन देऊन जातो, आणि तसंच काहीसं सॅटिस्फॅक्शन तुम्ही इथे बघू शकता. आता याच्यावर एक पॉटसारखं दिलेलं आहे, त्याला खाली तर नाही ठेवू शकत म्हणून जे आर्टिफिशियल प्लांट मागवलेला होता त्यातला एक प्लांट मी घेतला आणि तो त्या वेसमध्ये ठेवून दिलेला आहे त्याचं बाहेरचं काढून. तर एकदम परफेक्ट लुक याला आलेला आहे आता. आणि हा फ्रीजवर ठेवल्यानंतर फ्रीजवरचा जो काही लुक आहे तो इतका भारी चेंज होतो ना, म्हणजे ओव्हरऑल फ्रीज जे आहे ते खूप सुंदर दिसतं. दिवसा म्हणा किंवा रात्री म्हणा दोघं वेळेला फ्रीजच्या वरचा जो टॉप आहे तो खूप सुरेख दिसून येतो. मागे ज्या काही वॉलडेकर लावलेले आहेत हा वेस ठेवल्यानंतर ना खूप मस्त असं नजारा या ठिकाणी दिसणार आहे. जरी तुमचं किचन नॉन मॉड्युलर असलं आणि तुम्ही यासारख्या छोट्या छोट्या आयडिया वापरून किचन डेकोर केलं ना तर रिझल्ट खूप सुंदर मिळतो. त्यानंतर हे जे लाईट्स होते माझ्याकडे कंदीलसारखे कॅन्डलसारखे, तर ते मी नाशिकवरनं घेतले होते 10-10, 20-20 रुपयाला. ते अजूनही म्हणजे मी 5-6 घेतले होते घेतानाच, तर एक दोन मी देऊन टाकले माझ्या भाचीला ताईला वगैरे. आणि हे जे आहेत ते माझ्याकडे होते, त्याचे सेल संपूनही दिलेले मी नाभुसावळला यूज केले होते आणि आता इथे जळगावला आत्ता यूज करते आहे, तर तेही मी ठेवून दिलेले. आणि फायनल जो लुक आहे तो पण या लाईट्समुळे खूप सुंदर येतो. तर आता हे मी इव्हिनिंगला डेकोर केले आहे. आता पुढे मी तुम्हाला मॉर्निंगचा लुक आधी शेअर करते आहे. तर हा मॉर्निंग लुक आहे,
सकाळी पण सुंदर दिसतं. एक मी जिवंत प्लांट पण किचनमध्ये ठेवलं, कारण मला ते फ्रीजवरचं काढलं थोडंसं गिल्ट फील होत होतं, पण म्हटलं की नको एक तर ठेवलेलं आहे ना, तर दिवसा बॉटल पण खूप छान चमकते. प्रसन्न वातावरण होतं दुसऱ्या दिवशी मी हे रात्री केल्यानंतर. दुसऱ्या दिवसाचं जे काही वातावरण होतं ना किचनचं, ते खूप पॉझिटिव्ह फिलिंग देत होतं मला, असं थकल्यासारखं नाही वाटत होतं. आणि येस, दिवाळी आहे तर असं काहीतरी तर हवंच, आणि हे कंटिन्यू असणार असं मला माहीत नाही. आता मला मेंटेन करायला जसं जमेल त्या पद्धतीने मी अरेंज किंवा चेंजेस करत राहील. त्यानंतर फ्रीजचा पण तुम्ही फायनल लुक इथे बघू शकतात की किती भारी दिसतं आहे. ड्रिंक लव इट्स मॉम्स किचन ह्या सगळ्या गोष्टी आणि ते वेस असं, म्हणजे फ्रीज पण अगदी छोटं जरी असलं तरी फ्रीजच्या काउंटर टॉपवर जे काही डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं आहे. तर हा मॉर्निंग लुक झालेला. आता याच्या पुढे जो लुक आहे ना, तो असं वाटतं की हाय खूप सुंदर लुक आलेला आहे, म्हणजे मी स्वतःच प्रेमात पडलेली. मला नाही वाटलं होतं की इतकं काही सुंदर दिसेल, जस्ट डोक्यात आयडिया होत्या आणि त्या पद्धतीने मी त्या उतरवत गेलेली आहे. आणि बघू शकतात तुम्ही खूप सुंदर लुक लाईट्स ऑफ केल्यानंतर ना किचनला मस्त असा लुक येतो आहे दिवाळीसाठी. आणि असं जर किचन असेल ना, भलेही ते रेंटेड घरातलं असू द्या, भलेही ते नॉन मॉड्युलर असू द्या, पण जर तुम्ही इतकं सुंदर त्याला डेकोर करून घेतलं ना या पद्धतीने, तर एक मस्त असं, आता मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे, इतका छान लुक किचनला येतो. प्रत्यक्षात पाहताना खूप सुंदर वाटतं आहे आणि व्हिडिओमध्ये पण खूप जास्त सुंदर ते इथे दिसून येतं आहे. तर सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आठवणीने देण्याचा प्रयत्न करते. इनकेस जर मी विसरलीच तर कमेंट करून तुम्ही लिंक विचारू शकतात मला. आणि ओव्हरऑल व्ह्यू खूप सुंदर दिसतो आहे. मला सगळ्यात जास्त ही जी गोल्डन रॅक आहे ना तो खूप आवडला, प्लस ही जी बॉटल डेकोर केली वाईन बॉटल तीसुद्धा मला आवडलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा व्हिडिओ.